गाडीमधूनच मित्रांनो असा एकदम सुंदर असा हा नजारा बघा. थोडीशी मोठी लाट आली का इकडे पळते. आता दुपारचे वाजलेले 4 वर झोपेच्या वेळेस आम्हाला अचानक असं भयानक सुचलंय की आम्ही आता कुठेतरी फिरायला गेलो पाहिजे. म्हणून आम्ही नवी मुंबईच्या अगदीच जवळ असलेल्या एका बीचवर चाललोय. असा नवी मुंबईच्या जवळ असणारा कोणता बीच आहे ते आता तुम्हाला बीचवर गेल्यावरच कळेल. चला तर मग भेटू आपण बीचवर. भेट चालली, फिरायला चालली. तिला आवडतं फिरायला जायला. हो माझ्याकडे यायचे. मित्रांनो गाडी अशा ठिकाणी उभी केलेली आहे तिथून जर समोरचा तुम्ही नजारा बघाल बघूनच घ्या. गाडीमधूनच मित्रांनो असा एकदम सुंदर असा हा नजारा बघा. एकदम सुंदर गाडीमध्ये बसून तुम्ही मस्तपैकी समोरच्या ह्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. कोणता बीच आहे बऱ्यापैकी नवी मुंबई मधल्या लोकांना माहित असेल, काहींना माहिती नसेल. आपण इथे येईपर्यंत आपल्यासाठी पण नवीनच होतं. आम्हाला पण नवीनच होतं. आम्ही पण पहिल्यांदाच आलेलो आहे पण मस्त आहे हो. जवळच्या जवळ एकदम छान. हे बघा हे बघा आमची बब्बी बघायला आली आहे. बीच कसा आहे समुद्र बबडे कसा समुद्र आहे छान छान. कुठे आली बबडे फिरायला कुठे आली कुठे आली छान छान खुश झाली ती एकदम. घरातच असते कायम. जरा बाहेर आली जरा मजा वाटते तिला. तिकडे कुठं निघालात खाली जीजी दम टाकते. जीजी पप्पाला दम टाकते. तिकडे कुठं खाली निघाला. जोराची हवा सुटली. चला खाली जाऊ या खाली जाऊ. कुठे चालली कुठे चालली. आम्ही इकडे मस्त निसर्ग बघायला आलोय. ते मागे जीजी बघा अंग घासायचे दगड शोधते. अंग घासायचे म्हणते अंग घासायला चांगला दगड घेऊ. एक म्हणजे एवढा निसर्ग बघायला आलो आणि तिचं चाललंय अंग घासायला दगड घेऊ. हे बघा तिकडे खाली दगड शोधते. हे बघा हे बघा या असं. हे बाबा हे आई लोकांचं आहे ना कुठं बी जावा यांचं असलंच काम असते. हे बघा दगड शोधते अंग असायला. असं कुठं असते का एवढे काते आहेत घरी तरी शेवटी दगडाशिवाय मजा नाही. आपण दगडातले मातीतले माणसं आहेत. आपण बबड्या पल्ला 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 जीजी असं पात ऊन आलं. हे बाई यांचं तेच चालू झालं वाटत. चला पप्पा सेल्फी काढतायत स्वतः एकट्या एकट्याचा. जीजी म्हणते माझा फोटो काढा नुसता व्हिडिओ काय काढताय. एवढा लांब आलं तर फोटो काढा. म्हणजे समुद्र राहिला इकडं आणि तुम्ही फोटो काढता. किती घाबरते रे जीजी पळाली. हळूहळू वाटत चालू. इथं उभी राहा ना तू. अरे इथं उभी राहा ना. समुद्र आला पाहिजे ना इथं उभा राहा ना अशी. अंग घासायचे दगड घेतलेत आयला काय करावयात. जीजी जीजी पळाली लाड बघून. लाटायचं नाही जात.
जिजी लाट बघून पळाली. जिजी या बघा अशी थोडीशी मोठी लाट आली का आज लगेच बघून पळाली तिकडं. थोडीशी मोठी लाट आली काय जिजी चोरा तिकडं पळाली. लय घाबरते बाबा. अरे व्हिडिओ जिवंत असतो, फोटो काय तिथेच थांबलेला राहतो. बबे बबे बबीला भिजवला आम्ही थोडं तो. इकडे निसर्ग राहिला बाजूला, समुद्र राहिला बाजूला, आणि यांचं काय चाललंय बघा. पाणी दगड गोळा करतायत. कुठला दगड चांगला आहे कुठला खराब आहे याच्यावर त्यांचं डिस्कशन चाललेलं आहे. की ह्या दगडाला जरा जास्तच अनुकुचीदार दिसतोय, हा नको तो घेऊया. पप्पांनी दोन फोडून बघितले, दोन फुटले. फुटले तर बघा, ते बघा अंग घासून बघतायत खायला. लय डेंजर काम आहे, यांना कुठेही नेलं ना आपले आई बाप हे असेच आहेत बघा. ते बघा डिस्कशन चाललंय त्यांचं. अंग घासायच्या दगडाचं तर बघा. जिजी आणखीन बघते चाचपून. पप्पांनी फेकून दिला, एक फेकून दिला. चांगल्या क्वालिटीचा पप्पांनी काढलेला दिसतोय आता. बसून जाते तू. याचं काय चाललंय बघा. बोला बोला बोला. कुठे आली? काय पाहिजे? मोबाईल पाहिजे तिला. कशाला पाहिजे? तुझा फोटो काढायचा. बोला असं असं असं. एवढा भारी नजाऱ्याचा आनंद सोडला आणि एवढे दगड गोळा केले त्या दोघांनी मिळून अंग घासण्यासाठी. आता काय आपल्या अंगावर एवढा थर चढतो काय मळाचा. चला आता निघतो, 6:15 वाजले.